नक्कीच. मुंबईमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडल्यानंतर आता कागलमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. काल आपण या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळी पोलिसांनी हे फारसं गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. एका बाजूला चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवलेला असताना मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत कोल्हापूरचे, त्यांच्या घराबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त नव्हता. मात्र आज मुंबईमध्ये या सगळ्या घटना घडल्यानंतर तातडीनं या ठिकाणी पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. ज्यादा पोलीस फोर्स देखील आता या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे, तो देखील या ठिकाणी थोड्या वेळात दाखल होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ सध्या या ठिकाणी नाहीत, मात्र त्यांचे कुटुंबीय घरामध्ये आहेत आणि त्यामुळं खबरदारी कुठेतरी आता स्थानिक पोलिसांकडून देखील घेतली जाते आणि त्यांच्या घराबाहेर अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात केल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळते. सध्या हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय या घरामध्ये आहेत. एरवी जर आपण बघितलं ज्यावेळी हसन मुश्रीफ असतात त्यावेळी सकाळच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी असते, जनता दरबार याच ठिकाणी त्यांचा भरत असतो. मात्र मंत्री मुश्रीफ आता मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळं कार्यकर्ते नसले तरी कुटुंबीय मात्र या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्यांची खबरदारी कुठेतरी आता पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या मुंबईमधील घटनेनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानाबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सांगा अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती.